वेलिंगिरी पर्वत पायथ्याशी असणं ही एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे. माझ्या आयुष्याची अनेक दशकं म्हणजे माझ्या आयुष्याचा पूर्वार्ध पर्वतांच्या शोधात गेला. कारण मला माझं ओझं खाली ठेवून द्यायचं होतं. आता आता मी क्वचितच इथं असतो. एका पातळीवर एक प्रकारे आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे एका पर्वतासारखं होणं आहे, स्थिर आणि निश्चल. कारण जेव्हा एखाद्याचा पाया अगदी स्थिर असतो तेव्हाच आपल्याला अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आयुष्य उत्साही तेव्हाच असू शकतं जेव्हा ते अगदी स्थिर असतं, नाहीतर उत्साह हळूहळू वेडेपणात बदलू शकतो. हो, म्हणूनच खूप सारे लोक जे थोडेफार रचनात्मक, थोडेसे क्रियाशील, जरा अधिक उत्साही असतात ते नेहमी विचित्र आणि शेवटी जवळपास वेडसर होतात, वेडावून जातात. कारण जर स्थैर्य नसेल तर तुमचं नृत्य तुम्ही अखंडपणे चालू ठेवू शकणार नाही. म्हणूनच शिव म्हणजे स्थैर्य, शिव म्हणजे नृत्य, दोन्ही एकाच वेळी. एकतर तो तुम्हाला निश्चल बसलेला दिसेल, नाहीतर तांडव नृत्य करताना दिसेल. कारण एक धमाका तेव्हा शक्य आहे जेव्हा तिथं एक स्थिर मजबूत पाया असेल तरच. असा धमाका जो विध्वंसक नसेल आणि तो केवळ तेव्हा शक्य आहे जेव्हा तिथं स्थैर्य आहे. आणि स्थैर्य लोक स्थिर होण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आयुष्याला आळा घालून, त्याची काटछाट करून. या प्रकारचा मार्ग तुमची आजी तुम्हाला सांगायची कसं स्थिर राहावं म्हणून. स्वतःवर नियंत्रण ठेव आणि मग तू स्थिर होशील. हो, जर तुम्ही मेला तर नक्कीच तुम्ही स्थिर व्हाल पूर्णपणे, मला खात्री आहे. तर साधारणपणे असे लोक जे स्थिरतेबद्दल बोलत असतात त्यांचं आयुष्य हे जुलाबासारखं असतं. तुम्हाला माहिती आहे जुलाब म्हणजे काय? जुलाब्याचा अर्थ ते हळूहळू थोडं थोडं होत असतं. त्यांचा आनंद, त्यांचं प्रेम, त्यांचा परमानंद हे थोडं थोडं करून होत असतं अधूनमधून, याला जुलाब म्हणतात. तर स्थैर्य आपल्यात निर्माण होतं ते काही तुम्ही तुमच्या आयुष्याची काटछाट केलीये किंवा कपात करून अगदी छोटं केलंय आणि म्हणून तुम्ही स्थिर झालात असं नाही. जीवनाची काटछाट करून काहीही होणार नाहीये. स्थैर्य निर्माण होतं कारण तुम्ही सगळं काही अगदी स्पष्टपणे बघता. म्हणूनच जेव्हा आपण आदियोगी असं म्हणतो तेव्हा आपण स्थिरतेबद्दल बोलतो आणि त्याच वेळेस आपण त्याच्या उत्साही नृत्याबद्दल सुद्धा बोलतो. आणि हे शक्य आहे कारण त्याला दोनपेक्षा जास्त डोळे आहेत. तीनच असले पाहिजेत असं नाही, तर दोनपेक्षा जास्त. याचा अर्थ त्याला अधिक जास्त सुस्पष्ट दिसतं, इतर बहुतेक लोकांना दिसतं त्याहूनही अधिक, कारण त्याचा पाहण्याचा विस्तार मोठा आहे. म्हणून तो स्थिर राहू शकतो. जर तुम्ही त्याचा फक्त एकच भाग पाहत असाल तर तुम्ही स्थिर राहू शकत नाही. तर आपला सगळा खटाटोप हा उत्तमरित्या बघण्याकरता आहे. दर्शन म्हणजे पाहणे. आपली संपूर्ण संस्कृती नेहमीच याबद्दल बोलत आली आहे. तुम्ही मंदिरात जाता कुठला अर्ज करण्यासाठी नाही, तर दर्शनासाठी, म्हणजे बघण्यासाठी, उत्तमरित्या पाहण्यासाठी. मुळात का लोक त्यांच्या आयुष्यात जे काही आहे ते पाहण्यास असमर्थ आहेत, याचं साधं कारण म्हणजे खूप साऱ्या गोष्टींशी जडलेल्या तुमच्या ओळखी. शरीराशी सुरुवात करून तुमच्या ओळखी तुम्ही खूप साऱ्या गोष्टींशी बांधलेल्या आहेत.
ज्या क्षणी एखाद्या गोष्टीशी तुमची ओळख बांधली जाते, तुमच्या मनाला वाटतं ती गोष्ट सुरक्षित ठेवायला हवी, आणि मग ते निरंतरपणे तिला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असतं। तर मग देशाशी जोडलेली माझी ओळख, माझी धार्मिक ओळख, माझी वांशिक ओळख कशा प्रकारे मी मोडू शकतो? तुम्हाला ते करायची गरज नाही आहे। तुमच्या शरीराशी बांधलेली ओळख नष्ट केली तर इतर सर्व ओळखी आपोआप नष्ट होतील, सर्व काही नाहीसं होईल, कारण सर्व गोष्टींचं मूळ हे तुमच्या शारीरिक ओळखीतच रुजलेलं आहे। इतर सर्व गोष्टी फक्त ह्या मूळ ओळखीचाच विस्तार आहेत, तुमच्या शरीराच्या मर्यादित सीमांशी जडलेली तुमची ओळख। ज्या क्षणी तुमची ओळख शरीराशी जडते, बाकी सर्व ओळखी म्हणजे ह्या मूळ ओळखीचाच फक्त गुणाकार आहेत, आणि हा गुणाकार खूपच वेगाने वाढत जातो। जेवढे जास्त तुम्ही यशस्वी होता, आयुष्यात जे काही करत असाल, तुमचा गुणाकार अधिकच वेगाने होत जातो, आणि तुमची स्पष्ट पाहण्याची क्षमता कमी आणि अधिक कमी होत जाईल। जसजशा तुमच्या ओळखी वाढत जातात, तुमचं नाटक हे मानसिक सोंग वाढतच जातं, अधिकाधिक वाढतच जातं। ते तुम्हाला काही स्पष्टपणे पाहू देणार नाही, तुमचे स्वतःचे विचार आणि भावना तुम्हाला बुडवून टाकतील। दुर्दैवानं जग सतत लोकांना यावर विश्वास ठेवण्यावर जोर देते की जे काही तुमच्या मनात घडतंय ते फार महत्वाचं आहे, आणि मी हेच जगाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की जे काही तुमच्या मनात घडतंय हा फक्त कचरा आहे। नाही सद्गुरु, मी ईश्वराचा विचार करतोय। नाही, तो सुद्धा कचराच आहे। कदाचित थोडाफार पवित्र कचरा म्हणू शकतो, पण तरी सुद्धा तो कचराच आहे, कारण तुमच्या मनात देव येऊ शकत नाही, दानव येऊ शकत नाही, देवदूत येऊ शकत नाहीत, येतात ते फक्त विचार। असा माणूस मूर्खच असला पाहिजे जो एक विचार पवित्र मानतो आणि दुसरा काहीतरी वेगळंच। विचार म्हणजे अशी गोष्ट जिचं वास्तविकता काहीच अस्तित्व नाहीये या क्षणी। विचार म्हणजे जुना केर कचरा तुमच्या मनात कुजत चाललाय। इथं जगण्यासाठी व्यावहारिक दृष्ट्या विचार करावा लागतो, पण नव्या गोष्टींचा ठाव घेण्यासाठी तुम्हाला विचारांची गरज नाहीये। आत्मज्ञानी होण्यासाठी तुम्हाला विचार करण्याची गरज नाहीये, कारण काय विचार करणार आहात तुम्ही? फक्त तुमच्या डोक्यात जी काही भूतकाळातील माहिती आहे त्यातूनच विचार करणार, कदाचित वेगवेगळ्या प्रकारे असेल। तुमच्या मनातील कचरा किती भिन्न भिन्न प्रकारे व्यक्त होतो त्याचं जीवनाच्या दृष्टीने काहीच मोल नाही। कदाचित सामाजिक दृष्ट्या त्याला थोडंफार मोल असेल। काही ठिकाणी जेव्हा मी परदेशात जातो, लोक म्हणतात सद्गुरु एक विचारवंत नेता आहेत। मी म्हणतो माझ्या डोक्यात विचारच नाहीयेत। तर स्पष्टपणे पाहणे, एकूण एक सर्व काही बघणे, म्हणजे तुम्ही तुमच्या दृष्टीच्या मार्गात एक अडथळा होणार नाही। ही एक गोष्ट जर घडली तर तुम्ही स्थिर व्हाल। उत्साह, त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही। उत्साह हे तर जीवनाचं मूलभूत स्वरूपच आहे, सर्व काही उत्साही आहे। स्थैर्य हवंय जेणेकरून हा उत्साह उभरून येण्यासाठी, नाहीतर उत्साहाची तुम्ही छाटणी करत बसाल, कारण तो वेदनादायक ठरतो जेव्हा तो असंतुलित होतो। जर तुम्ही असंतुलित आहात आणि वेगाने जात असाल तर नक्कीच स्वतःला इजा करून घ्याल। मग तुम्ही एखादी सायकल चालवत असाल किंवा हे ब्रह्मांड चालवत असाल, जर तुमच्यात संतुलन नाही आणि तुम्ही वेगाने जात असाल तर तुम्ही अतिशय गंभीररित्या स्वतःला इजा करून घेणार। म्हणून समतोल हा खूप महत्वाचा आहे, आणि असा समतोल जो कपात केल्यामुळे येतो तो समतोल नसतो। असा समतोल म्हणजे हे एक हळूवार मरणाचं पॅकेजच आहे। हो, मृत्यूला तुम्ही एका विशेष प्रकारे पॅक करून ठेवलंय, आणि ते एवढं साजेसं आणि प्रतिष्ठित दिसतं, कारण मृत माणसं नेहमीच प्रतिष्ठित वाटतात। तुम्ही पाहिले का कधी? मृत माणसाने कधीच काही असभ्य काम केलेलं नाहीये, हो ना?
म्हणून मुख्यतः सर्व गोष्टी तुमची दृष्टी किती सुस्पष्ट आहे यावर अवलंबून आहे, आणि त्याच्यात सुस्पष्टता तोपर्यंत नाही येणार जोपर्यंत जे काही मी आहे आणि माझं शरीर आहे यात काहीसं अंतर निर्माण होत नाही. जर हे अंतर नसेल तर मग गुणाकार होत राहणारच तुमच्या दडलेल्या ओळखींचा, त्या वाढतच राहणार आणि हे अटळ आहे. तर दृष्टी, जर या डोंगराकडे तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्ही दररोज भारावून गेलं पाहिजे. जरी मी आयुष्यभर त्यांना माझ्या आत वाहून नेत असलो तरी सुद्धा जेव्हा मी त्यांना पाहतो अतिशय भारावून जातो. एक तर तुम्ही त्याला बघत नाही आहात किंवा त्याच्याकडे बघताय पण खरोखर पाहत नाही आहात. एकदा शंकरन पिले ईशा योग केंद्रात आला आणि म्हणाला, त्याला अशा रूम मध्ये राहायचंय ज्यातून बाहेरचं मनमोहक दृश्य दिसेल. म्हणून रिसेप्शनने विचार करून त्याला चित्रा ब्लॉक मध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि त्याने तक्रार केली, मला चांगला व्ह्यू असलेली रूम हवी होती जिथून मनमोहक दृश्य दिसेल. हा रूम तुम्ही का दिला मला? मॅनेजरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, हीच ती रूम आहे जिथून सर्वात चांगला व्ह्यू दिसतो. तो म्हणाला, कुठं हा व्ह्यू? हा मोठा डोंगरस्तर मध्ये येतोय. डोंगर कधीच तुमच्या दृष्टीआड येत नाही, तुम्ही स्वतःच त्यात अडथळा बनता. स्वतःच्या पलीकडे बघाल तर सर्व काही इथंच आहे.